झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी स्वप्नील, झूम ऑन न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाइन्स वर। पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात युवक काँग्रेसचं अमरावतीमध्ये घोडेस्वार आंदोलन। गंगूबाई काठियावाडी या चित्रपटामध्ये बदल करावा, अमीन पटेल यांची मागणी। सांगली जिल्ह्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या कोविड लसीकरणासाठी काँग्रेसनं पुढे केला आपला हात। जीवन गुणवत्तेमध्ये औरंगाबाद शहर पहिल्या 10 आणू, पालकमंत्री सुभाष देसाई यांचं विधान। भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर शिवसेनेत दाखल। आता पाहूयात सविस्तर बातम्या। गेल्या 6 महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना अमरावतीमध्ये पेट्रोलचे दर हे 100 रुपयांच्या वर गेले आहेत। केंद्रातील मोदी सरकारनं सत्तेवर येण्याआधी पेट्रोलचे दर वाढू देणार नाही असं आश्वासन जनतेला दिलं होतं। मात्र गेल्या 6 महिन्यांमध्ये पेट्रोलचे दर वारंवार वाढत असून पेट्रोलनं 100 पार केली आहे। त्यामुळं आज अमरावती येथील युवक काँग्रेसनं केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करत शहरामध्ये घोडेस्वार आंदोलन केलं गेलं आहे आणि केंद्र सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी देखील केली गेली आहे। पेट्रोल डिझेलचे भाव वाढतच राहिले तर केंद्र सरकार आम्हाला एक दिवस घोडे विकत घ्यायला लावतील असा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केला आहे। अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती। हा किती फसवागिरीचा पक्ष आहे। त्यांनी जे आश्वासन दिले होते ते आश्वासन एकही पूर्ण केले नाही आहे। आपल्याला सर्व माहीत आहे की या कोरोनाच्या काळामध्ये आज बहुतेक जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे, परंतु या गोष्टीची सुद्धा भारतीय जनता पक्षाने विचार नाही केला। आज पेट्रोल पाहू शकता आपण 90 गेला आहे, आपल्या 100 गेला आहे आणि डिझेल आज 90 आहे। याला सर्वोपरी कारणीभूत म्हणजे फक्त या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहे। नमस्कार, मी सागर देशमुख, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा महासचिव। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 2014 तत्कालीन प्रधानमंत्री यांचा नारा होता, बहुत हो गई महंगाई पे मार, अब की बार मोदी सरकार। पण आज तो नारा कुठेतरी बदललेला दिसत आहे। तुम्ही बघत असाल आज त्यांचा नवीन नारा आहे, हम दो हमारे दो, डिझेल 90 पेट्रोल 100। ज्या हिशोबाने नरेंद्र मोदी यांची दाढी वाढत आहे त्या हिशोबाने ते पेट्रोल आणि डिझेलचे दर इथे हवाकानी वाढत आहे। आज कच्च्या तेलाचे भाव तुम्ही जागतिक स्तरावर बघाल तर कच्च्या तेलाचे भाव हे खूप कमी झालेले आहेत। अशा परिस्थितीत सुद्धा ही मोदी सरकार आपल्या देशाच्या जनतेला कसा खिचायला कात्रा देता येईल याचा प्रयत्न करत आहे। पेट्रोल आज 100 घरात गेलेलं आहे, डिझेल आज 90 घरात गेलेलं आहे, तरीसुद्धा या कोरोनाच्या काळामध्ये जे लोक अडचणीत आहे, ज्यांची उपासमारीची वेळ आली आहे, अशा परिस्थितीतसुद्धा ते पेट्रोल व डिझेलचे दर कमी करण्यास तयार नाही। आज आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही घोडेस्वार आंदोलन इथे केलेलं आहे। याचा मागचा उद्दिष्ट आमचा असा आहे की येणाऱ्या काळात आम जनतेला आपल्या गाड्या घोड्या विकून नरेंद्र मोदी सरकार हे घोडे विकत घेण्यात भाग पाडणार आहे। तसेच तुम्ही एका साईडनी बघाल तो उज्ज्वला योजनेच्या नावाखाली यांनी खूप गाजाबाजा केला, खूप प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केला, पण आज सिलेंडरचे भाव हे 821 घरात पोचलेले आहे। महिला दिनानिमित्त मला असं वाटते त्यांनी आमच्या महिलांना शुभेच्छा या निमित्ताने दिलेल्या आहे की तुम्ही तुमच्या घरचे गॅस सिलेंडर विका आणि चूल निर्माण करा। आमची घरची गृहिणी आज तसेच लॉकडाऊनमुळे कठीण परिस्थितीत आहे, तरीसुद्धा या नरेंद्र मोदी सरकारला जाग येत नाही। आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांचा जाहीर निषेध करतो। उपसरपंच सौ ज्योतिताई अमित काळभोर, ग्रामपंचायत सदस्या सविताताई लांडगे, प्रियंकाताई काळभोर, ललिताताई काळभोर, माधुरीताई काळभोर, भारतीताई काळभोर, रत्नाबाई वाळके, बकुळाताई केसकर तसेच महिला कर्मचारी वृंद आणि इतर मान्यवर उपस्थित होते। नारीमध्ये शक्ती भारी, तिला नका समजू बेचारी या सुविचाराला साजेस असं काम ह्या महिला सर्व क्षेत्रामध्ये करत आहेत। छत्रपती शिवराय यांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ यांनी सर्व जगाला दाखवून दिलाय। स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आणि माता रमाई यांचा मोलाचा वाटा होता। राष्ट्रपती ते घरातील गृहिणी, आई,
बहीण, पत्नी, मुलगी ही सर्व नाती जबाबदारीनं पार पाडतात असं मत महिला दिनाच्या निमित्त शुभेच्छा देताना सौ माधुरीताई राजेंद्र काळभोर विद्यमान सदस्य आणि ज्योती अमित काळभोर उपसरपंच लोणी काळभोर ग्रामपंचायत यांनी यावेळी व्यक्त केलं. दिगंबर जोगदंड, झूम ऑन न्यूज, लोणी काळभोर. सांगली जिल्ह्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या कोविड लसीकरणासाठी काँग्रेसनं आपला हात पुढे केला आहे. काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सांगली शहरासाठी 10 टीम तयार करण्यात आल्या आहेत. याद्वारे ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी मदत केली जाणार आहे. त्यामुळं ज्येष्ठांचं लसीकरण व्हावं यासाठी आता सांगलीमध्ये विशेष मोहीम काँग्रेसनं हाती घेतली आहे. या मोहिमेचा शुभारंभ युवा नेते विशाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपमहापौर विशाल पाटील, पैलवान नामदेवराव मोहिते, नगरसेवक संजय मेंढे, वहिदा नायकवडी, मनोज सरगर, फिरोज पठाण, नगरसेविका वर्षा निंबाळकर, शुभांगी साळुंके, उदय पवार, बंडू पाटील, पैगंबर शेख आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पाहतोय की महाराष्ट्रात कोविड रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे. पूर्वी हायेस्ट पीक आपण गाठलेला तो 25-30 हजारच्या डेली रुग्णसंख्येचा गाठलेला, आता 10 हजारची रुग्णसंख्या ह्या ठिकाणी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी होताना दिसून आलेली आहे. सांगलीत सुद्धा आपण चांगला आटोक्यात आणलेला हा रोग पुन्हा आपल्याला त्याचं मुंडीवर काढून त्रास देणारा आपण पाहतोय. ह्याला पर्याय एकच आहे, लसीकरण. जास्तीत जास्त लसीकरण लोकांपर्यंत पोचवावं म्हणजे होणारा रोग होणार नाही, आणि अगदी झालाच तर त्याचे जे आपण दुष्परिणाम आहेत किंवा मॉर्टॅलिटी रेट आहे तो अत्यंत कमी होतो. आणि त्यामुळे लसीकरणासाठी उद्धवजी ठाकरेंनी निर्णय घेतला आणि ह्या ठिकाणी जास्तीत जास्त लसीकरण करण्याचा त्यांनी जो मानस घेतलेला आहे. आम्ही आता आमचे नूतन अध्यक्ष नानाभाई पटोले साहेब यांच्या नेतृत्वाखालती निर्णय घेतलेला आहे की जास्तीत जास्त आता ॲग्रेसिव्हली काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण ह्या लसीकरण मोहिमेत उतरायचं. आणि माझ्या नावाने असलेल्या ह्या तरुण मुलांच्या मंडळाने एक चांगला निर्णय घेतला की प्रत्येक घरी जाऊन जिथं ज्येष्ठ नागरिक आहेत, वयोवृद्ध आहेत, त्यांच्यापर्यंत हा मुद्दा मांडायचा की लसीकरण तुमच्या फायद्याचं आहे, अजून काही गैरसमज आहेत ते दूर करण्यात हे तरुण मुलं आपल्या आईवडिलांना समजवण्यासारखे ह्या पालकांना समजून सांगतील. त्या ज्येष्ठ लोकांना ऑनलाईन रजिस्टर करणं ह्याही अडचणी आहेत. कुठे जायचं, कधी जायचं, परत कधी यायचं, कसं यायचं, किती थांबा लागेल, ह्या भरपूर शंका होत्या. ह्या शंका काढण्यासाठी या तरुण मुलांनी पुढाकार घेतला. जो 10 मोबाईल युनिट आणि त्यात प्रत्येक गाडीत 4-5 मुलं जी ते घरटी जातील, लोकांना समजवतील, त्यांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून देतील, त्या ठिकाणी नेतील, ह्याचं काम या ठिकाणी करणार आहे. आणि म्हणून मला विश्वास वाटतो की हा जिल्हा हा वसंतदादांचा जिल्हा आहे. ह्या वसंतदादांच्या जिल्ह्यातलं पालकत्व हे वसंतदा घराने येणं स्वाभाविक आहे, आमची जबाबदारी आहे. भाजपचे आमदार, भाजपचे खासदार हे पूर्ण करोनाच्या काळात काही करताना दिसत नव्हते. आपण सुरुवात केली, आम्ही सुरुवातीला सॅनिटायझर वाटले, दवाखान्यात जागा महापालिकेने उपलब्ध करून दिली, पुन्हा एकदा सॅनिटायझर राऊंड केला, घरोघरी जाऊन प्रबोधन केलं, आता कोविडच्या लसीकरणाच्या ह्यातसुद्धा आपण पुढाकार घेतोय. हे काम आपल्याला समाजासाठी करावे लागणार आहे. मी काही लोकांना आता भेटलो, वयोवृद्धांना भेटलो, त्यांची अशी मागणी आहे की महापालिकेच्या लसीकरण केंद्राला बसायची सोय नाही, मंडपाची सोय नाही, ती करून द्यावी. आणि उपमहापौरांना लगेच आम्ही बोलून निवेदन दिलेलं आहे, उपमहापौरांनी लगेच महापालिकेत फोन करून की प्रत्येक लसीकरण केंद्राला वृद्धांना बसायची सोय, पाण्याची सोय ही केली जाईल. असा हा लसीकरण मोहीम राबवून 25-30 हजार लोक ह्या ठिकाणी त्वरित आपल्याला लसीकरण करून घ्या लागणार त्या वयाकडातले, त्या किमान 10-15 हजार आपल्या ह्या यंत्रणेमार्फत होतील, यासाठी आम्ही आता प्रयत्नशील राहणार. वाशी रेल्वे स्थानकामध्ये वृद्ध महिलेची सोनसाखळी चोरून पळणाऱ्या चोराला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. महिलेचा पाठलाग करून वाशी रेल्वे स्थानकामध्ये सोनसाखळी चोरताना हा चोरटा CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. कुर्ला येथून वाशी रेल्वे स्थानकामध्ये सबवेमधून घनसोलीला गाडी पकडण्यासाठी ही महिला जात होती. वाशी स्थानकामधील पायऱ्या चढत असताना महिलेच्या गळ्यातील दागिने चोरून आरोपीनं पळ काढलेला होता. यावेळी रेल्वे स्थानकामध्ये असलेल्या प्रवाशांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. मानकुर्द येथे राहत असलेला राम मार्कही सनई हा बेरोजगार असून पैसे कमवण्यासाठी त्यानं या शॉर्टकट मार्गाचा अवलंब केला आहे. त्याला 6 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 55 वर्षाची महिला ठाण्यावरून घनसोलीला जाण्यासाठी इथून वाशी ओव्हर ब्रिज वरून चढत असताना एक राम सने जो आरोपी आहे त्यानं पाठीमागून येऊन त्याची चेन स्नेचिंग करून पळून जात असताना पब्लिकच्या मदतीनं त्याला पोलिसांनी पकडलेला आहे आणि गुन्हा दाखल करून त्याच्यावरती त्याला अटक केली. कुठून कुठ
आरोपी आता तपासामध्ये तो कुर्ल्याहून सदर महिलेला पाडला करत होता असं दिसून येत आहे. मानखुरचा राहणार आहे. हां, काय त्याची बॅकग्राऊंड काय आहे? कारण तो बिगारी काम करत होता. हां, सध्या काही त्याचा कामधंदा काही नसल्यामुळं त्याचा गुन्हा केलेला तपासामध्ये निष्पन्न होत आहे. जीवन गुणवत्तेमध्ये औरंगाबाद शहर 13व्या स्थानी आहे. यापुढे देखील शहरातील नागरिकांचं जीवन कसं आनंदी होईल यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत त्यामधून शहर पहिल्या 10 शहरांमध्ये येईल असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. शिक्षण, आरोग्य यासह इतर आघाड्यांवर आपलं शहर सरस ठरलंय. यामुळं केंद्र सरकारनं शहराला हे गुण दिले आहेत. यासाठी महापालिका आयुक्त कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केल्याबद्दल त्यांचं कौतुक देखील करतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या शहराबद्दल विशेष ममत्व असल्यानं त्यांना सर्वात मोठी पाणी योजना दिली. तसेच शहरासाठी मोठी समस्या ठरलेला कचरा प्रश्न सोडवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन दिलं. यामुळं औरंगाबाद शहर कचरा प्रश्नातून बाहेर आलंय. यामुळं आपलं शहर लवकरच सुपर संभाजीनगर होईल असा विश्वास देखील पालकमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला. पाणी प्रश्नावर बोलताना देसाई म्हणाले की शहराला सध्या 6 ते 7 दिवसाआड पाणी मिळत आहे. यावर लवकरच तोडगा काढणार आहे आणि यासाठी लवकरच पाण्याचं योग्य नियोजन करून उन्हाळ्यामध्ये पाणी प्रश्न भेडसावणार नाही यासाठी प्रयत्न करू असं ते म्हणाले. तसेच बेरोजगारीसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम तयार केला आहे. या कार्यक्रमामाध्यमातून शहरातील सर्वाधिक निधी मिळावा यासाठी प्रयत्न करू असं देखील पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले आहेत. भारतीय जनता पक्षाचे सेलू तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर यांनी सोमवारी खासदार संजय जाधव यांच्या संपर्क कार्यालयामध्ये आयोजित प्रवेश सोहळ्यामध्ये भाजपाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. सेलू तालुक्यातील वालूर येथील साडेगावकर हे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आहेत. येथून ते जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून प्रतिनिधित्व करीत होते. 2014 विधानसभा निवडणुकीमध्ये साडेगावकर यांनी शिवसेनेकडून जिंतूर विधानसभेतून उमेदवारी मागितली होती. परंतु पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी नाकारल्यानंतर ते भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झाले होते. तिथून ते रिंगणामध्ये उतरले देखील होते. परंतु साडेगावकर यांचा मोठा पराभव झाला होता. अलीकडं पर्यंत ते भाजपामध्ये सक्रिय होते. तालुकाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होते. मात्र सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीदरम्यान त्यांचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्याबरोबर तीव्र मतभेद झाले. 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षानं उमेदवारी नाकारल्यानंतर बोर्डीकर यांच्या कन्येला उमेदवारी बहाल केल्यानंतर ते पक्षामध्ये अस्वस्थ होते. त्यातूनच त्यांनी शिवसेनेचा पुन्हा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला. सय्यद खिजर, झूम ऑन न्यूज, परभणी. माझे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते, माझे सरकारी, माझे माजी सरकार ग्रामपंचायतचे सदस्य, कार्यकर्ता, आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी परत घर वापसीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. या ठिकाणी आमचे खासदार संजयजी जाधव यांनी पक्षाकडून परवानगी घेऊन या ठिकाणी आज आम्हाला प्रवेश दिलेला आहे. आणि पूर्वी आम्ही या ठिकाणी 20 वर्षापासून शिवसेनेमध्ये काम केलेले म्हणून एक ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी परत एकदा शिवसेनेमध्ये काम करण्याची सेवा करण्याची संधी या ठिकाणी पक्षाकडून मिळालेली आहे. आणि त्या संधीचं निश्चित आम्ही या ठिकाणी सर्वजण मिळून सोन होतो. जागतिक महिला दिन आणि या दिनाचं औचित्य साधून कर्तृत्ववान महिलांना समाजातील प्रत्येक घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या महिलांच्या कार्यावर घेतलेल्या या आढाव्याविषयी आजची महिला फक्त चूल आणि मूल या दोन गोष्टीमध्येच बांधील नसून विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊन स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करत आहे. परभणी शहरातील नेहरूनगर येथील मंदाकिनीबाई धुळे ही गेल्या 25 वर्षापासून जिंतूर रोडवरील शाळेसमोर बोरं आणि गोळ्या बिस्किटं विकून चालणाऱ्या मंदाकिनीबाई धुळे यांची कहाणी आपल्या दोन्ही मुलींना आणि त्यातली विद्या धुळे हिला एसटी महामंडळ येथे कनिष्ठ सहाय्यक पदावर मुलीला मोठं केलं आहे. आपल्या कुटुंबाला आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या देखील सावरण्यास मंदाकिनीबाई मोठ्या हातभार लावलेला आहे. मंदाकिनीबाई यांची सासरवाडी परभणी जिल्ह्यातील जलालपूर असून आर्थिक परिस्थिती हलाकीची होती. मंदाकिनीबाईंचे पती हे सिक्युरिटी गार्ड होते. पण पगार पुरत नसल्यानं त्यांनी संसारासाठी शाळेसमोर गोळ्या आणि बोरं विकून आपल्या दोन्ही मुली संध्या आणि विद्या यांना शिकवलं. त्यात लहान मुलगी विद्या ही
स्पर्धा परीक्षा देऊन एसटी महामंडळ येथे जिंतूर कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत आहे. त्यांच्या जिद्दीपुढे मुलींनी जे करून दाखवलं तसं प्रत्येक महिलेनं आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करावं असे मंदाकिनीबाई यांनी मत व्यक्त केलं आहे. मी मंदाकिनीबाई भीमराव धुळे गेल्या 30 वर्षापासून नेहरूनगर येथे राहते. मला 2 मुली आहेत. तर एका मोठ्या मुलीचं लग्न झालं 10वीपासून आणि लहान्या मुलीला BCA शिकवलं. तिला आता नोकरी लागली. ते परीक्षा दिली तिनं, काय म्हणतात, स्पर्धा परीक्षा दिली. पास झाली ती स्पर्धा परीक्षेला आणि एसटी महामंडळमध्ये सहाय्यक पदाच्या जागेला लागली. शाळेपाशी बोरं ऐकत होते तर आता शाळा पण बंद आहेत. तर त्याच्यामुळं मी गल्ली बोळानं हिंडून आतासुद्धा बोरं ऐकते आणि आधी बोरं ऐकूनच मी त्या मुलीचं शिक्षण केलं. आतासुद्धा सध्या माझ्यावर सगळा संसाराचा भार आहे. लाईट बिल, आता मुलीच्या शिक्षणाची चिंता मिटली. एकीला नोकरी लागली. हे मोठीचं लग्न झालं. तिला 2 मुली, 1 मुलगा आहे आणि लहानीला 1 मुलगी आहे. त्यामुळे आता मी खूप परेशान आहे. कारण पहिले शाळेपाशी म्हणजे ज्यावेळेस मला फिरता येत होतं त्यावेळेस बसून बोरं विकत होते शाळेपाशी. आणि आता वयोवृद्ध झालेलं आता फिरता येत नाही. तर आता फिरायची वेळ आधी गदी बोळातून नुसते पाय दुखाली झेंडूबाम लावून संध्याकाळी झोपावं लागायचं. एवढी परेशानी व्हायची करोनामुळं. शाळा बंद, पुन्हा बेपार नाही. आता जास्त मत गोळ्याला पडायलेत आणि त्या याला, पेप्सीला, कुल्फीला. बोरं काय तुरळी गिराईक घेते तर मला दिवसातून 100 किंवा 150 रुपये येतात, कधी 50 रुपये येतात. बोरीचे झाडं घेतो तर आम्ही शेतामध्ये विकत. 10 बोरीचे झाडं घेतले 2000 एक तर 20,000 रुपये ते बोरावाल्याला द्यायचं काम पडलं एकखट्ट्यानं. आता 2 रुपयानं 5 रुपयानं गोळा करायलो पैसे तर काय, कधी 100 येतात, कधी 150 येतात, कधी 50 येतात. हो, तर आता ते बोराचं सीझन 1 महिन्याचंच असतंय दिवाळीला. आणि आता ते वाळलेले बोरं आम्ही जमा करून ठेवले ना, तर ते मी गुळ टाकून शिजून मीठ टाकून देते. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून कला परिवार हडपसरणं, खासगी दवाखान्यांमध्ये काम करणाऱ्या आया आणि घरकाम करणाऱ्या महिलांना सुरक्षा कवच म्हणून प्रत्येकी 1 लाखांचा विमा पॉलिसीचं वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचा जवळजवळ 60 महिलांनी लाभ घेतला. चंद्रमौलेश्वर महादेव मंदिर हडपसर गाव येथे पवित्र वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमासाठी माजी महापौर वैशालीताई बणकर, नगरसेविका हेमलताताई मगर, नगरसेविका उज्ज्वलताई जंगले, जिल्हा परिषद सदस्य वंदनाताई कोदरे, सुशीला गुंजाळ, स्वाती चिटणीस, स्वाती टिळेकर, हेमा लाळगे, मंदा शेडगे, शीतल शिंदे, स्वाती स्वातव, शीतल चांदणे, हडपसर पोलीस चौकीच्या PIR पाटील मॅडम, संजय तात्या शिंदे, जीवनबाप्पू जाधव, राजकुमार तिखे, ॲडव्होकेट विजयकुमार काळे हे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. डॉक्टर अश्विनी शेंडे, ऋतिका चौधरी, संगीता बोराटे, डॉक्टर शंतनू जगदाळे, रुपाली वांबुरे, आकाश जाधव, रॉफ शेख, अजय खंडागळे, श्रुतिका क्षीरसागर, जयश्री चव्हाण, राजश्री कदम, प्रमोद अय्या, काजल माने, श्रीकृष्ण भिंगारे, प्रशांत नवले या कला परिवारच्या सदस्यांच्या हस्ते मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला होता. या अनोख्या कार्यक्रमाची संकल्पना डॉक्टर अश्विनी शेंडे आणि श्रुतिका चौधरी यांची होती. प्रास्ताविक डॉक्टर अश्विनी शेंडे यांनी केलं. हेमलताताई मगर, वंदनाताई कोदरे आणि माजी महापौर वैशालीताई बणकर यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रुपाली वांबुरे यांनी केलं आणि आभार प्रदर्शन श्रुतिका चौधरी यांनी मानलं. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी योगेश गोंधळे, दिलीप मोरेसर, आकाश जाधव यांनी विशेष मेहनत घेतली. तर हे जे 1 लाख मिळणार आहे ते तुमच्या घरच्यांना, तुमच्या मुलांना, मुलीला त्याचा उपयोग होईल. म्हणजे कुठला छोटासा व्यवसाय करायला किंवा शिक्षणासाठी याचा उपयोग होईल. मग नंतर मला असं सांगावं असं वाटतं की आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्ही सर्वांनी काळजी घ्यावी. आरोग्य आपले 2 प्रकारचे असते. आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक नाही तर मानसिक आरोग्यामध्ये तुम्ही सर्वांनी एखादा झालं की हा कार्यक्रम आपण कायम इथं बघत असतो, झाडलोट करत असतो, स्वच्छता करत असतो, परंतु आपल्याला कधी व्यासपीठावर जायला मिळणार. आणि खरंच त्यांनी त्याची दखल घेतली आणि त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला. मी पाहिलं की खूप छान महिलांनी त्या ठिकाणी आवरलेलं होतं, खूप सुंदर त्या दिसत होत्या. आणि त्या ठिकाणी जो काही सोहळा सर्वांनी पाहिला त्याचं खरंच अभिनंदन आपण सर्वांनीच केलं पाहिजे.
पाटण तालुक्यातील ताईगडेवाडी येथे दारूबंदीसाठी मतदान करण्यात आले. उभी बाटली आडवी करण्यासंदर्भात मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र एक वर्ष होऊन देखील याचा निकाल अद्याप लावला गेला नसल्याने पाटण तालुक्यातील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर महिला दिनाच्या दिवशी आंदोलनाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत दारूबंदीच्या मतदानाचा निकाल देणार नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येणार असून वेळप्रसंगी मंत्रालयामध्ये आत्मदहन करण्याचा इशारा देखील यावेळी उपोषणकर्त्या महिलांकडून देण्यात आला आहे. बाईट कविता कचरे, सामाजिक कार्यकर्त्या. नमस्कार, मी कविता कचरे, सीताई फाउंडेशन तळमौलेच्या अध्यक्षा. आज आम्ही गेली वर्षभर दारूबंदीचा उभ्या बाटलीचा आडव्या बाटलीचं मतदान होऊन देखील अजूनही निकाल जाहीर केलेला नाही. एक वर्ष झालं शासन आमच्याकडे दुर्लक्ष करतंय. या दुर्लक्ष करण्यापाठीमागं यांचा हेतू काय? आम्हाला लिखित स्वरूपात बाबा निकाल देणार आहात की नाही हे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर करावं, लिखित स्वरूपात द्यावं. अन्यथा आम्ही इथून तर आज तर हलणार नाहीच, परंतु भविष्यामध्ये दुकानांची मोडतोड करू वेळ पडली तर आत्मदहन करण्यासही माझ्या सर्व माता भगिनी आणि मी मागे पाहणार नाही. आम्हाला न्याय हवा आहे. उभी बाटली आडवी झाल्याशिवाय आमचं हे आंदोलन थांबणार नाही. पाटण तालुक्यातील गृहराज्यमंत्री आहेत, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधला का? हा, साधलेला आहे. त्यांना वेळोवेळी भेटलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे. त्यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो एवढंच आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. फक्त आम्हाला आश्वासन दिलं जातं, मागच्या 8 मार्चलाच आम्ही उपोषणाला बसणार होतो, पण त्यावेळी कलेक्टर साहेब म्हटले 282 मतदान तुमचं आहे, ताई तुमचा विजयच आहे, फक्त लिखित स्वरूपात द्यायचा राहिलेला आहे, असं वेळोवेळी फक्त सांगितलं जातं, पण आम्हाला कसलंही कागदोपत्री काहीच दिलं जात नाही. सर्रास सुरू आहे मटके दारू विक्री, सर्व अवैध धंदे सुरूच आहेत. दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम 30% कमी करण्यात आलाय. 70% अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही आहे. ऑनलाईनमुळं विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान झालंय. आता अभ्यासक्रम पूर्ण झाला नसताना परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होईल. त्यामुळं 10वी आणि 12वीच्या परीक्षा 2 महिने पुढे ढकलण्यात याव्या अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सुरू होणाऱ्या उच्च माध्यमिक परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या याबाबत निवेदन देण्यात आले आहे. 10वी आणि 12वीच्या 30% अभ्यासक्रम कमी केला असून 70% अभ्यासक्रम शिकविण्याकरता हा टाईम कमी असल्यामुळे ह्या परीक्षा 2 महिने पुढे ढकलण्यात याव्या याबाबत निवेदन दिले. ऑनलाईन शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांचे आधीच खूप नुकसान होत चालले आहे, त्यामुळे या परीक्षा समोर घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ही परीक्षा 2 महिने समोर ढकलण्यात यावी ही विनंती केली. काय नाव? अजिंक्य शिंदे. अर्धापूर तालुक्यातील उमरी इथल्या शेतकरी भावंडांनी जिरेनियमच्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. शंकर गवळी आणि माधव गवळी या चुलत भावंडांनी एकत्र येऊन जिरेनियम अर्थात सुगंधी वनस्पतीच्या शेतीमधून लाखो रुपयांचं उत्पन्न घेतलं आहे. जिरेनियम या वनस्पतीपासून सुगंधी तेल काढण्याचं युनिट या भावांनी तयार केलं असून एका एकर जिरेनियमच्या वनस्पतीपासून 4 ते 5 लाखांचं वर्षाकाठी उत्पन्न मिळत असल्याचं या शेतकरी भावंडांनी सांगितलं आहे. भारतामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये जिरेनियमची प्रचंड मागणी आहे. मात्र अगदी सहज पिकणारं हे पीक असून देखील भारतामध्ये याचं उत्पादन अत्यल्प प्रमाणामध्ये घेतलं जातं. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकं सोडून जिरेनियमची शेती करावी असं आवाहन देखील या शेतकऱ्यांकडून करण्यात आलं आहे. या शेतामध्ये ऑइल तयार करण्याचा प्लांट देखील तयार करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धती सोडून शेतामध्ये नवनवीन प्रयोग केले पाहिजे असं मत या शेतकरी भावंडामार्फत करण्यात आलं आहे. नमस्कार, माझं नाव माधव बाबूराव गोवळी व माझा सहकारी मित्र शंकर राजाराम गोवळी. तर या शेतीची संकल्पना सर, आम्ही जेव्हा पारंपरिक शेती करत होतो तेव्हा त्या पारंपरिक शेतीला आपल्या कंटाळून त्याच्यामध्ये की शाश्वती नाही, त्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आली, रोगराई आली, त्यामुळं हे पीक व्यवस्थित येत नव्हतं आणि ॲव्हरेज कंटिन्युअसली दिवसेंदिवस घसरत होतं. त्यामुळं आम्ही एक नवीन पिकाकडे लक्ष गेलं आमचं की ज्या सुगंधी वनस्पतीमध्ये जिरेनियम सुगंधी वनस्पती. तर ह्याचं आम्ही लोकेशन घेतलं कुठं कुठं शेती केल्या जाते, त्या शेतीमध्ये किती फायदे आहेत, काय कशा प्रकारे केली जाते, तिथे राहून आम्ही त्या शेतकऱ्यांकडं प्रॅक्टिकल नॉलेज घेऊन आल्या आणि मग हे आमच्या इकडं आणण्याचं ठरवलं आम्ही. तर गेल्या वर्षी 1 मार्चला आम्ही याची लागण केलेली आहे. तर ह्याचं उत्पन्न सर, आम्ही 8000 रोप आणलं एकरी 8000 रोप बसतं, 4x6 वर लागण केलेली आहे याची, तर ड्रिप पद्धतीवर.
याचं सुरुवातीला 4 महिन्यांना उत्पन्न मिळतं, जे की आता आमची कटिंग चालू आहे आणि एकरी सर 7 ते 8 टनेज ऑवरेज निघतं, तर 7 ते 8 किलो ऑइल मिळतं आपल्याला याच्यापासून, एकरापासून. आम्ही हा प्रोसेसिंग युनिट पण टाकलेला आहे, जिरेनियम प्रोसेसिंग युनिट. याचा प्रयोग कुठं होतो सर? हे मुख्यत्वे चीन, फ्रान्स या देशामधले आहे. तर आपल्या भारतामध्ये जेव्हा हे एस एच केळकर कंपनीने त्यांना या ऑइलची रिक्वायरमेंट लागत होती, त्यांनी दरवर्षी 20 करोड रुपयाचं ऑइल अदर कंट्रीमधून ते घेतात, आयात करतात. तर त्यांनी आपल्या या भारतामध्ये त्यांनी हा प्रयोग केला आणि ते यशस्वी झाल्यामुळं आता त्यांनी प्रत्येक आपल्या शेतकऱ्यांना सुकेश सिन्हा म्हणून आहेत क्रॉप सायंटिस्ट त्या एस एच केळकर कंपनीचे, तर ते आपल्या शेतकऱ्यांना ह्याच्याकडे वळवतात, प्रॉपर नॉलेज देतात आणि त्यांनी हे पण घेतात, शिक्षण पण घेतात, याचं वर्कशॉप घेतात. आमच्याकडे पण येणार आहेत आणि आता KVK सगरोळीला वर्कशॉप झालो, आम्ही तिथं पण गेलो होतो. त्यामुळं त्यांचं मार्केटिंगचं जो शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे मार्केटिंगबद्दल भीती आहे की आपण जरी याचं उत्पन्न घेतलं आणि ते आपण विकावं कुठं, तर त्यामुळं ते मार्केटिंगचा कन्सेप्ट सुकेश सिन्हा सर हा क्लिअर करत आहेत, शेतकऱ्यांना फेथ देत आहेत की बा आम्ही मार्केटिंगसाठी आहे म्हणून तुम्ही देऊ शकता, किती उत्पन्न झालं तर काही याच्यामध्ये रिसेशन येणार नाही, कारण आम्हाला रिक्वायरमेंट खूप आहे असं ते वारंवार सांगतात. तर ह्या शेतीकडे शाश्वत शेती म्हणून बघितलं जाऊ शकतं सर. आज माझं शेतकरी बांधवांना एक हे आहे, मेसेज आहे की सर्व शेतकरी बांधवांना अशा या सुगंधी वनस्पतीकडे वळलं पाहिजे, कारण आपल्या भारतामध्ये खूप रिक्वायरमेंट आहे याची, 200 ते 300 टनाची रिक्वायरमेंट आहे आणि सध्या फक्त 5% फुलफिल होत आहे, त्यामुळे याच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी असल्या या सुगंधी वनस्पती शेतीकडे वळायला पाहिजे. तरी सर्व शेतकऱ्यांना एक मेसेज आहे की त्यांनी यावं, आमच्याकडे माहिती घ्यावी, आम्ही रोप कसे बनवतो, कशा प्रकारे शेती केली जाते, कशा प्रकारे युनिट प्रोसेसिंग आहे ऑइलचं, ते सर्व प्रकारे प्रॉपर माहिती दिली जाईल शेतकऱ्यांना, ते पण निःशुल्क सर. आमची रोपवाटिका पण आहे, आम्ही रोप बनवतो, स्वतः लागवड चालू आहे आणि काही शेतकऱ्यांचे आम्हाला रोपाची बुकिंग आहे तर आम्ही त्यांच्यासाठी पण रोप बनवतो. 6 रुपये पर प्लँट जातं हे रोप, एक प्लँट 6 रुपयाला जातं प्रतिरोप आणि एका एकरासाठी 8000 रोप लागतं हे. ह्याचं वार्षिक उत्पन्न आहे 35 ते 40 किलो ऑइल निघतं आपल्याला वर्षाकाठी 3 कटिंगमध्ये आणि याचा आपल्याला 12,500 रुपये प्रमाण पर किलो और रेट मिळतो, जे की मुंबईमध्ये एस एच केळकर नावाची कंपनी आहे, केवा ग्रुप, त्यांनी याची परचेसिंग करतात, घेतात ते, आपल्याला ग्लोबल रेट देतात 12,500 रुपये किलो. तर ह्याचा उपयोग मल्टिपल आहे, जे की कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये याचा यूज केला जातो, हायग्रेड नॅचरल क्वालिटीचे जे परफ्यूम वगैरे लागतात त्याच्यासाठी हे, याच्याशिवाय परफ्यूम हे बनतच नाही, नॅचरल क्वालिटी याच्यामधून मिळते त्यांना. तर ह्याचा संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. गंगूबाई काठियावाडी सिनेमामध्ये डॉन गंगूबाईची कथा दाखवण्यात आली आहे आणि चित्रपटामध्ये आलिया भट डॉनच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट काही ना काही कारणांनी वादात अडकलेला आहे. आता या चित्रपटासंदर्भात कामाठीपुरा भागामध्ये राहणाऱ्या लोकांनी या चित्रपटामध्ये असलेल्या कामाठीपुऱ्याचा उल्लेख वगळावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. तसेच या वाडीतील महिलांची आता स्थिती सुधारलेली असून काही महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे, अशी माहिती काँग्रेसचे आमदार आमिन पटेल यांनी यावेळी दिली आहे. जे कमांडीपुराच्या युवा आणि युवती आहेत त्यांचा लय आक्रोश आहे. त्यांचं म्हणणं आहे की कमांडीपुरा 1957 जसे होता तसे आज नाही. आज इकडची मुली मुला इंजिनियर डॉक्टर पायलट झालेलं आहे. ते 1957 स्टोरी होती, गंगूबाईने त्यावेळी ज्या शोषण होत होते त्याच्यावर आवाज उचलली, आम्ही त्यांचा सन्मान करतो. पण आज लोकांच्या म्हणणं असं आहे, गंगूबाईचा ग्रँडसन मला भेटले त्यांना पण आरोप ह्याच्यावर नोंद केलेला आहे. माझा सदनमध्ये ये होता की सरकारने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावी, होम मिनिस्टरने त्याच्यावर हस्तक्षेप करावी आणि ते नाव पण आहे ते गंगूबाई काठियावाडी. काठियावाडी समाज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, काठियावाडी जुळलेलं आहे, त्यांचा बी आरोप आहे की आमचं नाव त्याच्यावर जोडले झालं नाही पाहिजे, ते नाव चेंज करायला पाहिजे आणि आज कमाठीपुरा असं नाही, त्यांनी हे फिल्ममध्ये डिस्क्लोजर दिलं पाहिजे. समजा सर, नाव जर नाही चेंज केलं किंवा संजय लीला भंडारी पुन्हा काठियावाडी संदर्भातच काही नाव ठेवलं तर तुमची भूमिका काय असेल? माझी आणि माझ्या मतदारसंघ आणि काठियावाडचे लोकांची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही याच्यावर मला खात्री आहेत की गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये हस्तक्षेप करील आणि निर्णय करील, पण नाही झालं असं काही असं झालं तर कोर्ट आणि प्रदर्शन आमचा मार्ग उघडा आहे. थँक्यू. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर.
पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात युवक काँग्रेसचं अमरावतीमध्ये घोडेस्वार आंदोलन। गंगूबाई काठियावाडी या चित्रपटामध्ये बदल करावा, अमित पटेल यांची मागणी। सांगली जिल्ह्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या कोविड लसीकरणासाठी काँग्रेसनं पुढे केला आपला हात। जीवन गुणवत्तेमध्ये औरंगाबाद शहर पहिल्या 10 मध्ये आणू, पालकमंत्री सुभाष देसाई यांचं विधान। भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर शिवसेनेत दाखल। या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा झूम ऑन न्यूज। झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी।